नमस्कार, मी अश्विनी पवार, अश्विनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे मसूर बिर्याणी। तर मसूर बिर्याणीसाठी हे जे मसूर आहे, पावशेर आहे, मी 4 तास हे भिजत घातलेले आहे। हे 2 बटाटे आहेत, त्याला मी असे चिरून घेतलेले आहे। 2 टमॅटो त्याला असे बारीक चिरलेले आहे। पुदिना अर्धी गड्डी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे। बिरिस्तासाठी 6 कांदे मीडियम साईजचे मी असे उभे चिरलेले आहे। 1 लिंबू 6 मिरच्या अशा बारीक कापलेल्या आहेत। हा बिर्याणी राईस हा 1/2 किलो आहे, ह्याला मी 1/2 तास भिजत घातलेले आहे। फोडणीसाठी आपल्याला काळी मिरी, लवंग, दालचिनी हे मी ठेवून घेतलेलं आहे। बिर्याणी मसाला आहे हा 1 पॅकेट आणि आले लसूण पेस्ट, कोळसा आणि हे दही मी घेतलेलं आहे बिर्याणीसाठी। आणि हे आपल्याला जे बिर्याणीचा जो राईस आहे ना, जो बॉईल करायचा ना, त्यासाठी हे सगळं मी साहित्य घेतलेलं आहे, खडे मसाले। चला आता आपण बिर्याणी कशी करायची ती पाहू। कढईमध्ये मी 6 चमचे तेल सोडलेले आहे। आपले तेल आता चांगले गरम झालेले आहे। आता मी हा जो कांदा आहे ना, तो मी तळून घेणार आहे। अशा पद्धतीने मी हा जो राईस आहे ना, तो मी चांगला 70-80% शिजवून घेतलेला आहे। हा मी बिरिस्ता कांद्याचा केलेला आहे आणि हे जे बटाटे आहेत ना, ते देखील मी तळून घेतलेले आहेत तेलात। आता आपण मसूरची भाजी करून घेऊया। हे बिरिस्ताचंच तेल आहे, त्याच्यामध्ये मी हे मिरच्या, हे जे खडे मसाले आहेत ना, हे टॅमॅटो तळून चांगलं, आले लसूण पेस्ट आणि आपला हा शाही बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा, ते देखील मी सोडत आहे। यातच मी हे जे पावशेर दही आहे ना, ते देखील सोडते। आता जो आपण तळून घेतलेला हा बिरिस्ता आहे ना, तो देखील सोडते मी यात। हे जे आपण बटाटे तळलेले आहेत ना, ते देखील मी यात सोडते। आणि हे जे मसूर भिजवलेले, 10 मिनिटात आपली ही मसूर शिजून तयार होते। मग आपण बिर्याणीची लहर लावायला घेऊ। आता मी यात लाल तिखट 2 चमचे, हळद 1/2 चमचा आणि चवीनुसार मीठ हे देखील सोडत आहे। आता याला आपण 10 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया। अशा पद्धतीने आपला हा मसूर शिजून तयार आहे। आता आपण बिर्याणीची लहर लावायला घेऊया। हा पहिला थर मी भाताचा लावलेला आहे, त्यावर हे साजूक तूप मी सोडत आहे, थोडा तळलेला कांदा आणि पुदिन्याची पाने। आणि हा जो मसूर आहे ना तयार झालेला, त्याची मी लहर टाकून घेते। आता पुन्हा ही मी बॉइल्ड राईसची एक लहर मी पुन्हा हा लावून घेतलेला आहे। पुन्हा मी यावर साजूक तूप, हा बिरिस्ता, पुदिन्याची पाने सोडून घेते। गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। ही जी आपण लहर लावलेली बिर्याणी आहे ना, ही देखील मी यात ठेवलेली आहे। यात वाटी ठेवून हा जो कोळसा मी गरम केलेला आहे ना चांगला गॅसवर, हा ठेवते। ह्याला कोळशाची चांगली मस्तपैकी दोरी देणार आहे आपण बिर्याणीला, मस्त त्याचा स्मोकी फ्लेवर आपल्या बिर्याणीला लागणार आहे। 1-20 मिनिटं आपल्याला ठेवायचं। आपली बिर्याणी मसूर बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे, हे मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।